स्मी उज्ज्वला ताशस्वी सिस्टर्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. बाहेर पाऊस आणि हातामध्ये गरमागरम चहाचा कप, हे कॉम्बिनेशन किती छान आहे बरं. पण वजन कमी करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग जास्त वजन न वाढवणारा चहा पिऊया. मला 4 कप चहा बनवायचे आहे, त्यासाठी मी 2 कप पाणी घेतलेले आहे. आता गॅस पेटून हे पाणी गरम करण्यासाठी ठेवूया. 4 कप चहासाठी मी पोह्यांच्या चमच्याने 5 कप चिरलेला गूळ टाकलेला आहे. त्यातच 1.5 चमचा चहा पावडर टाकून घ्यायची आहे. 5 ते 6 तुळशीची पाने टाकलेली आहे. थोडासा गवती चहा व वरून थोडंसं आलं किसून टाकायचे आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये 2 कप दूध गरम होण्यासाठी ठेवायचे आहे. मंद गॅसवर आपल्या चहाला 5 मिनिट उकळून घ्यायचे आहे. दुधाला देखील 1 उकळी काढून घ्यायची आहे. आपला चहा तयार झालेला आहे. आता आपण त्याला कपामध्ये ओतून घेऊया. मी दोन्हीही कपामध्ये 1/2 कप चहा टाकलेला आहे. आता त्यामध्ये उकळलेलं 1/2 कप दूध टाकून घेऊया. आपला गरमागरम हेल्दी चहा पिण्यासाठी तयार आहे. आपण चहामध्ये जे तुळशीचे पानं आले व गवती चहा टाकला होता, त्यामुळे आपल्याला जी सर्दी कफचा वारंवार जो त्रास होतो तो त्रास आपला कमी होतो. असा हा आरोग्यदायी चहा तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.